अरुंधती इथे राहायला आली आणि तू काहीच बोलला नाहीस. मी काय बोलू, आईने तिला बोलवलं आणि एका अर्थी चांगलंच झालं. अप्पांचा आणि तिचा बॉन्ड चांगला आहे, झालाच तर अप्पांना तिचा फायदाच होईल. म्हणजे आपण सगळे घरातले हॉस्पिटल मधले डॉक्टर सगळे वेडे, अप्पांच्या तब्येतीत सुधारणा झाली तर ती फक्त अरुंधतीमुळे होणार आहे, असं आहे का? अगं पण झाली तर झाली ना, तेच महत्वाचं आहे ना. अरे वा, तू चक्क दुसऱ्याला क्रेडिट घेऊ देतोय. सॉरी, अरुंधती आहे नाही का ती, मग बरोबर आहे, बरोबर आहे. रोज सकाळी एकदा तिची पूजाच करत जा, म्हणजे काय प्रश्नच मिटेल. असो तिच्या नावाने खडे का फोडतेस? एरवी तर घट्ट मैत्रिणी असल्यासारख्या वागता तुम्ही. अच्छा, म्हणजे शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र अशी पॉलिसी आहे का तुमची? मी तुमच्या दोघींचा शत्रू आहे म्हणून आम्ही मैत्रिणी, असं आहे? अजिबात नाही, अजिबात. अरुंधती माझी मैत्रीण असूच शकत नाही, कधीच. पण काय करू, काय करू, मी काहीही केलं तरी ती माझ्या आयुष्यात असतेच, तिची सावली तरी असतेच. आणि हे बघ, माणूस म्हणून तिच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. तिने तिच्या आयुष्यात काही करावं ना, खूप सक्सेसफुल व्हावं. अरे मला कौतुकच वाटेल तिचं, पण तिने माझ्या स्पेस मध्ये येऊ नये एवढीच अपेक्षा आहे माझी. आणि ती असणं काही चुकीचं नाही. इथे आली की तुमच्या सगळ्यांचं वागणं बदलतं, मी दिसेनाशीच होते. आई अप्पा तर मी एक्झिस्टच करत नसल्यासारखे वागता, तुमच्या नसेलच लक्षात, पण असंच असतं. हेच माझ्याही बाबतीत आहे संजना. अरुंधती आल्यानंतर सगळे तिच्याच बाजूने बोलायला लागतात. मी काही जरी बोललो ना तरी माझ्या विरोधात बोलतात. ती आली की वेगळीच शक्ती संचारते सगळ्यांच्या अंगात. फक्त आता प्रायमरी कन्सर्न अप्पांच्या तब्येतीचा असल्यामुळे ना घरात फार वाद होतील असं नाही वाटत मला. सगळे वाद तिच्यामुळेच होतात कायम. असं नाही होणार, मी सांगतो ना तुला. बघ, आता अनघाचं डोहाळे जेवणही करावं लागणार आहे, त्या नादात असेल ती. आणि तशी तू दिवसभर बाहेर असणार आहेस, असा कितीसा वेळ तुला तिच्या बरोबर घालावा लागणार. संजना, लेट हर स्टे हिअर.